नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं ए ए शाह यंग आय एसमध्ये स्वागत आहे आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील गणित क्रमांक चार सोडवणार आहोत सेकेंद, तर गणित काय आहे आपलं बारा सेकंद बारा सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं कन्व्हर्जन करायचं बारा सेकंदामध्ये आता व्यवस्थित लिहून घ्या आपण घेऊया बारा सेकंदामध्ये एक पोळी लाटून होती आहे तर अर्ध्या तासामध्ये अर्धा तास म्हणजे काय तीस मिनटामध्ये किती पोळ्या लाटून होतील हा आपला प्रश्न आहे बरोबर तर हे सेकंद आहे आणि आपल्याकडे मिनिट आहेत मग या मिनिटाचं आपल्याला सेकंदामध्ये कन्व्हर्शन करायचं मग ते आपण कसं करणार एक मिनिट म्हणजे साठ सेकंद असतात बरोबर म्हणून तीस मिनिट याचाच अर्थ काय करणार आपण साठ गुणिले तीस करणार म्हणजेच काय आलं हे दोन शून्याचे दोन शून्य असेच घेतले सहा एक सहा सदन बारा सायत्रिक अठरा याचाच अर्थ बारा सेकंदात जर एक पोळी लाटून होत असेल तर अठराशे सेकंदामध्ये किती पोळ्या लाटून होतील बरोबर हा आपला प्रश्न झाला मग आता आपण काय हे आपलं काय झालं आता इथून पुढे आपल्याला मेन सॉल्व्ह करायचं आहे यांचा तिरकस गुणाकार करायचा याला आपण एक्स बोलूया थोड्या वेळासाठी म्हणजेच बारा कुणिले एक्स बरोबर एक गुणिले अठराशे म्हणजेच एक्स बरोबर अठराशे भागिले बारा तर आपण डायरेक्ट बाराने भागवाकार घालूया बारा, भागवा बारा एके एक बारा बारा एके एक बारा किती राहिले सहा राहिले सहा राहिल्याचा इथे शून्य वरचा साठ झाला बारा पंचे साठ आणि शून्य म्हणजेच एक्स बरोबर एकशे पन्नास याचाच अर्थ तीस मिनिटामध्ये एकशे पन्नास पोळ्या लाटून होतील हे आपलं उत्तर आहे बारा सेकंद एक याप्रमाणे अर्ध्या तासामध्ये एकशे पन्नास पोळ्या लाटून होतील हे आपलं उत्तर झालेलं आहे तुम्हाला असेच रोज नवीन प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲड व्हा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू